नमस्कार, मी चंद्रशेखर टिळक अराउंड द मार्केटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज 26 डिसेंबर 2020 तुमच्याशी अराउंड द मार्केट असं म्हणत असताना आज थोडी पंचाईत आहे, कारण तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की जून महिन्यापासून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मोतीलाल ओसवाल फिनमार्ट डोंबिवली शाखेच्या वतीनं आपण महिनाभरातल्या बाजारातल्या घटनांचा आढावा घेतो आणि त्याच्या आधारावरती साधारणपणे पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये बाजाराचं स्वरूप काय असेल आणि त्या दृष्टिकोनातनं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी नेमकी काय काळजी घ्यायची याचा विचार आपण करत असतो. पण आज 26 डिसेंबरला हे रेकॉर्डिंग करत असताना किंवा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत असताना डिसेंबर महिन्यातल्या अजून 4 दिवसाचं ट्रेडिंग शिल्लक आहे याचा तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे. त्यामुळे आजचा आपला भाग डिसेंबर महिन्याचा आढावा घेणारा असला तरीसुद्धा तो 24 डिसेंबरपर्यंतच्या बाजारातल्या घटनांवरती आधारित आहे हे आपण लक्षात घेऊया. कारण 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी होती, 26 आज शनिवार आहे, 27 रविवारी बाजार होणार नाही, आपल्याकडे तो कधीच होत नाही आणि 28 ते 31 असे पुढचे 4 दिवस याच्यानंतर बाजारामध्ये उलाढाल होणार आहे. तसं महिन्याचा विचार करत असताना 4 दिवस मागे पुढे झाले तर काही फार मोठी अडचण आहे अशातला भाग नाही. पण आपण अगदी गेल्या आठवड्याचा विचार केला तरी तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या आठवड्यामध्ये 21 डिसेंबरला जेव्हा आपण पाहिलं तेव्हा एका दिवसामध्ये तो 1400 अंशांनी आपला BSE सेन्सेक्स खाली आला होता आणि नंतरच्या 3 दिवसात ते 1400 अंक जवळजवळ पूर्णपणाने भरून काढत तो पुन्हा एकदा 46973 24 डिसेंबरला म्हणजे आपण ह्या भागात भेटण्याच्या आधीच्या शेवटच्या वर्किंग डेला किंवा उलाढालीच्या दिवशी तो बंद झाला होता. असा विचार करत असताना लक्षात असं येतं की हा 1400 अंकांनी नेमका खाली का आला होता आणि नंतरच्या काळामध्ये अशा काय मोठ्या सकारात्मक घटना घडल्या की जी एका दिवसात 1400 तो खाली आला तो पुढच्या 3 दिवसामध्ये त्यांनी भरून काढला आणि पुन्हा एकदा 47,000 उंबरठ्यावरती तो आहे. असा विचार करत असताना लक्षात असं येतं आहे आणि तुम्ही आणि मी एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून या घटकाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि तो हा आहे की बाजार स्वतःच आता स्वतःच्या प्रगतीविषयी किंवा त्याच्या अधोगतीविषयी, मी सेन्सेक्समधल्या चढउताराच्या संदर्भात म्हणतोय, याच्याविषयी आता जास्त जागरूक किंवा कॉन्शियस झाला आहे का? कारण प्रत्येक पातळीवरती या ना त्या स्वरूपाचं नफारूपी विक्रीचं तंत्र, ज्याला आपण मराठीत प्रॉफिट बुकिंग असं म्हणतो, ते होतंय का याचा विचार करायला पाहिजे. आणि नुसतं विचार करण्याचं कारण नाही, त्या दृष्टिकोनातनं आपल्याला कोणती एखादी कृती करता येते का याचाही विचार केला पाहिजे. याचं कारण असं आहे की अगदी आत्ताचा तात्कालिक संदर्भ म्हणून एका दिवसात 1400 खाली आणणं आणि नंतरच्या 3 दिवसात 1400 त्यांनी भरून काढणं एवढ्या पुरेसा हा मर्यादित संदर्भ नाही आहे. आपल्या अराउंड द मार्केटच्याही आधीच्या काही भागात आणि एकंदरीतच माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती जे निरनिराळे व्हिडिओज उपलब्ध आहेत त्या दृष्टिकोनातनं आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, हा मुद्दा मी वारंवार मांडतो, की ज्या वेळेला आपला BSE सेन्सेक्स किंवा निर्देशांक हा 5 आकडी असतो तेव्हा दिवसभरामध्ये 3 किंवा 4 आकडी त्याच्यामध्ये फेरबदल होणं हे काही मोठं महत्त्वाचं आणि आगळं वेगळं आहे अशातला भाग नाही. आपल्याला तो सगळ्यांचा आता सवयीचा भाग झाला आहे. पण एकंदरीतच करोनानंतरच्या अर्थकारणाचा जर विचार करायचा झाला आणि त्या दृष्टिकोनातनं डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या देशाच्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये जी काही वाढ किंवा घसरण झाली याचा जर विचार करायचा झाला तर 1 डिसेंबरला आपला बाजार बंद होत असताना जवळजवळ 44,700 आसपास असलेला निर्देशांक जर 24 डिसेंबरला 46,973 एवढा होत असेल तर साधारणपणे या 24 दिवसामध्ये जे काही उलाढालीचे दिवस आपल्या हाताशी आले त्यात जवळजवळ 2500 अंशांचा वाढ या बाजाराच्या निर्देशांकात झाली. एवढं काही महत्त्वाचं सकारात्मक या काळामध्ये घडलं का याचा विचार केला पाहिजे. साहजिक एप्रिल ते जून या तिमाहीच्या तुलनेमध्ये जुलै ते सप्टेंबर 2020 या तिमाहीमध्ये आपलं अर्थकारण सुधारलं. सप्टेंबर महिन्यानंतरही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती सकारात्मक प्रगतीची दिशा कायम राहिली. ही जर पार्श्वभूमी म्हणून लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात आलं की डिसेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीच्या घटना आपल्या देशामध्ये घडल्या, ज्या पद्धतीच्या बातम्या आपल्या पेपरमध्ये आपल्या चॅनलवरती आपण पाहिल्या, त्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या अर्थकारणाच्या सुधारणांचा वेग होता तो कदाचित, कदाचित शब्द महत्त्वाचा, डिसेंबरमध्ये असणार नाही अशाच बातम्या आहेत. अशी जर परिस्थिती असेल तर या 24 दिवसामध्ये 2500 अंशांनी काय फरक पडेल, कारण पुढच्या 4 दिवसात काय होईल आज मी तिला ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे.
या दृष्टिकोनातनं जर डिसेंबर महिन्यातल्या दोन महत्त्वाच्या घटनांचा आपण विचार केला तर येणाऱ्या बाजारातले ते संकेत असतील का हे पाहावं लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे करोना आता आवाक्यात आला अशा एका चांगल्या वातावरणामध्ये आपण असताना, करोनाबद्दलची लस फायझर आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून येत असताना, ती देशभरात लवकर वेगवेगळ्या ठिकाणी पोचेल अशी व्यवस्था होत असताना, जगभरामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटीज ती व्हॅक्सिन घेत असताना, अशा वेळेला बाजारामध्ये वाढ होणं हे आपण समजू शकतो. पण दुर्दैवानं त्याच वेळेला इंग्लंडसारख्या देशामध्ये करोनाच्या नवीन स्वरूपाचा विषाणू पसरला आणि इंग्लंडमध्ये एका वेगळ्या अर्थाने पूर्णपणाने लॉकडाऊनची सुरुवात झाली. दुसरा लॉकडाऊन असं पाहिजे तर आपण त्याला म्हणू शकतो. आणि इंग्लंडचं अनुकरण करत युरोपमधले इतर देशही तसं वागतील का अशी चर्चा आपल्या देशामध्ये केवळ पुस्तकी राहिली नाही. आपल्याला दुसरा कुठचाही सणवार मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणावरती साजरा करता आला नाही आणि त्यामुळे 25 डिसेंबर ख्रिसमस प्रत्येकाचा धार्मिक सण नसला तरी 31 डिसेंबर हा सामाजिक सण तरी आपण सार्वजनिकरित्या साजरा करू असं वाटत असणाऱ्या चित्रामध्ये ज्या वेळेला 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आपल्या देशामध्ये रात्रीची संचारबंदी जाहीरही केली, हे जे संकेत आहेत याचे सामाजिक किंवा राजकीय पैलू हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही. पण याची आर्थिक बाजू नक्की आहे. सुदैवानी त्याच्यानंतर मुंबईच्या पोलीस अधिकारी सुविश्वास नांगरे पाटील सरांनी काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बदल केले, काही प्रकरणामध्ये शिथिलता आणली आणि त्याचाही आपण उपयोग केला. हे जसं करोनाच्या बाबतीत सकारात्मक आणि नकारात्मक आहे, त्याचे हेलकावे, त्याचं बिंब प्रतिबिंब हे शेअर बाजाराच्या निर्देशांकातल्या चढउतारामध्ये पडतं का याचा विचार करू. असं जर असेल तर याचा एक आर्थिक अर्थ, आर्थिक हा शब्द महत्त्वाचा, एक आर्थिक अर्थ असा आहे की आता शेअर बाजारही 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे किंवा 2 पावलं मागे 1 पाऊल पुढे असं अर्थकारण निदान 2021च्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये, निदान काही आठवड्यांमध्ये राहील असं गृहीत धरतंय. आणि म्हणून मी मगाशी असं म्हटलं की प्रत्येक पातळीवरती या ना त्या स्वरूपामध्ये ते आपलं नुकसानही बुक करताय आणि आपला प्रॉफिटही बुक करतोय याचा विचार करावा लागेल. जर डिसेंबर महिना अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये, क्वार्टरमध्ये, म्हणजे थोडक्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या काळामध्ये आपल्या देशातल्या कंपन्यांचा चांगल्या पद्धतीने आर्थिक कामगिरी झाली आणि त्यानिमित्ताने अनेक कंपन्यांनी किंवा निदान अशा पद्धतीचा अंतरिम लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली तर एक शक्यता अशी नाकारता येत नाही की पुन्हा एकदा अर्थकारण आला आणि त्यानिमित्ताने शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक क्षेत्राला चालना मिळेल का याचा विचार केला पाहिजे. एक उदाहरण देऊ की डिव्हिडंडकडे कसं वेगळ्या पद्धतीने पाहता येतं याचाही दृष्टिकोन आत्ताच्या या बाजारामध्ये घेऊ. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की डिसेंबर महिन्यात तशी आपल्याला अपरिचित असणारी मॅजेस्को या कंपनीने एका शेअरमागे 974 रुपये असा लाभांश दिला होता. हा मॅजेस्कोनं दिलेला लाभांश हा काही एकमेव विषय माझ्या आजच्या भागाचा नाही. त्यातनंही जर तुम्हाला मॅजेस्को, त्याचा लाभांश आणि त्याचे मतितार्थ जर जाणून घेण्याची कुतूहल असेल तर माझ्या चंद्रशेखर टिळक या यूट्यूब चॅनेलवरती बाजार गप्पांमध्ये मॅजेस्कोचा लाभांश याच भागाचा एक मोठा व्हिडिओ आहे, त्याचा जरूर आपण श्रवण करा, जरूर तो ऐका. याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की एक गोष्ट लक्षात येते की मॅजेस्कोसारखी कंपनी, कारण आय टी सेक्टर म्हटल्यानंतर पटकन त्या क्षेत्रात कार्यरत असलेले किंवा बाजारामध्ये अशा पद्धतीचा ट्रॅक ठेवणारी माणसं सोडली तर आपल्याला नाव माहिती नाही, पण 990 रुपयांनी उलाढाल होत असलेल्या शेअर्समध्ये एका शेअरमागे 974 रुपये डिव्हिडंडची घोषणा होते आणि प्रत्यक्षात तो डिव्हिडंड आपल्या हातात यायच्या आधीच हा बाजारभाव 2 ते 3 दिवसामध्ये 990 वरून 970 पातळीवरती येतो आणि तो एक्स डिव्हिडंड झाल्यानंतर तो शेअर 990 वरून 12 रुपयांवरती उलाढाल करतो. ही गणितं आपण लक्षात घेतली पाहिजेत. याचा अर्थ असा की कदाचित आपल्या देशामध्ये आणि एकंदरीतच जगभरामध्ये करोनानंतरच्या काळामध्ये स्वतःच्या व्यवसायाकडे कंपन्यांना पुनर्विचार करायला भाग पाडेल असे अनेक घटक येथे लक्षात घेऊ. मग अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ज्या कंपन्यांच्या बिझनेसचं कन्सॉलिडेशन होईल, ज्या पद्धतीच्या कंपन्यांचं मर्जर ॲक्विझिशन्स होईल, त्याच्याकडे आपल्याला बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल. हे गणित आपण लक्षात घेऊ.
याची उदाहरणं केवळ आपण रिटेल बिझनेसमध्ये पाहतोय, मग रिलायन्स आणि बियानीच्या कंपनीचं काय होतं आहे, टाटा बिग बास्केट घेणार का, ही जशी गणित आहेत तसं ते सिव्हिल एव्हिएशनमध्ये आपण होताना पाहतोय. एअर एशिया कंपनीमध्ये एअर एशियाचा फॉरेन पार्टनर आपला स्टेक विकतो आणि तो टाटा विकत घेतो, याचा अर्थ टाटा पहिल्यापासून त्यात होते हे जेवढं खरं आहे, त्याच दृष्टिकोनातनं सिव्हिल एव्हिएशनमध्ये फॉरेन पार्टनर्स कमी होतील का याचा विचार आपण करूया. याचीच गणितं आपण आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्समध्ये पाहतोय. आपण पाहिलं की डाबरची तसा काही फार मोठा बिझनेस एक्सपोजर त्याला आपल्या देशामध्ये या कंपन्यांना होतं अशातला भाग नाही, पण डाबर बरोबर जी एक विदेशी कंपनी आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्समध्ये आपल्या क्षेत्रात होती त्याच्यामध्ये त्याचा फॉरेन पार्टनर आपला स्टेक पूर्णपणानं विकतोय, अशा पद्धतीच्या बातम्या आपण पेपरमध्ये वाचतोय. अशा सगळ्या घटनांचा मागोवा आपल्याला डिसेंबर महिन्यातल्या निर्देशांकामध्येही दिसला आहे आणि त्याच पद्धतीनं तो पुढच्या काही महिन्यांमध्ये दिसेल याविषयी माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही. आणि याचं प्रतिबिंब साहजिकच येणाऱ्या काळातल्या बाजाराच्या निर्देशांकामधल्या चढउतारांमध्ये दिसेल आणि ते दिसलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. 20 डिसेंबर 2020 माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी जसं म्हटलं होतं तसं की एकंदरीतच 1 फेब्रुवारीला आत्ता जो येणाऱ्या काळातला अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे याचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये, अगदी दिवसभरात तर ते होतातच, प्रत्येक आठवड्यामध्ये अशा पद्धतीचे चढउतार दिसले तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. अशा वेळेला एक डिफेन्सिव्ह सेक्टर स्टॉक्स म्हणून साधारणपणे आपण फार्मास्युटिकल कंपन्यांकडे जात असू, पण एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांच्याही कारभारामध्ये जे बदल होत आहेत त्याचा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं आणि त्याच्याविषयीचे अनेक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. पण आज या विषयाच्या संदर्भातला एक मुद्दा म्हणून जर मांडायची गोष्ट झाली तर एक गोष्ट लक्षात घेऊ की याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातनं पाहता येणार नाही, पण जितक्या जास्त कंपन्या करोना प्रॉडक्ट बाजारामध्ये आणण्याच्या शर्यतीमध्ये असतील त्यातनं एक नागरिक म्हणून माझा जरूर फायदा आहे, कारण त्या प्रमाणामध्ये त्या स्वरूपाचं औषध मोठ्या स्वरूपामध्ये उपलब्ध होईल. शेवटी प्रत्येक कंपनीची, मग ती औषधी कंपनी असू दे किंवा दुसऱ्या कुठच्याही क्षेत्रातली कंपनी असू दे, त्याचा मार्केटिंग स्ट्रॅटेजीत आणि त्याचा मार्केट रिसर्च किंवा मार्केट पेनिट्रेशनचे भाग हे वेगळे असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी काळात ते औषध पोचणं आपल्याला फायद्याचं होईल. परंतु आज ज्या पद्धतीचा किंवा ज्या प्रमाणामध्ये करोनाचा प्रभाव आहे हे लक्षात घेतलं तर अशा पद्धतीची लस किंवा औषध खरोखरच बाजारामध्ये आल्यानंतर ते जर इसेन्शियल प्रॉडक्ट्समध्ये घेतलं गेलं तर औषधी कंपन्यांचा ताबडतोबीनं होणारा उत्पन्न आणि त्यामुळे नफा याच्यावरती होणाऱ्या परिणामाचा विचार करू. यातनं केवळ करोनाच्या संबंधातलं प्रॉडक्ट पोटेन्शियल किंवा इन्कम पोटेन्शियल किंवा प्रॉफिट पोटेन्शियल कमी होतं अशातला भाग नाही, त्यांनी तो पैसा त्यांच्या इतर उत्पादनांवरती, इतर प्रॉडक्टवरती किंवा आगामी रिसर्चवरती खर्च करण्याच्या क्षमतेवरतीही परिणाम होतो का याचाही विचार आता आपण फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये या ना त्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करताना करावा लागेल. एकंदरीतच डिसेंबर महिन्यातल्या घडामोडीचा विचार करता एक गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल की 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प येईस्तोवर आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वादळी स्वरूपामध्ये बदल झाले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मला स्वतःला असं वाटतं की साधारणपणे 10-15 जानेवारीपर्यंत शेअर बाजारामध्ये दैनंदिन पातळीवरती आणि एकंदरीतच ज्याला आपण डे ऑन बेसिसवरती म्हणतो अशाही पद्धतीच्यामध्ये बदल होत राहतील. 15 जानेवारीपासून साधारणपणे 20-22 जानेवारीपर्यंत शेअर बाजाराचा निर्देशांक एका सलग पद्धतीनं चढ्या स्वरूपामध्ये दिसू शकतो, कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकापेक्षा जास्त वेळेला असं जाहीर केलं आहे की येणारा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्यामुळे बिग बँग हा शब्द वापरला नाही तरी फार मोठे धोरणात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आणि आजपर्यंतचा शेअर बाजाराचा अर्थसंकल्पाच्या संदर्भामधला इतिहास पाहिला आणि तसंही बाजार आपण बाजाराविषयी आपण नेहमीच असं म्हणतं की मार्केट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर, अशा वेळेला अशा पद्धतीचा बदल होईल हे गृहीत धरून 15 ते 22 जानेवारी 23 जानेवारीपर्यंत, कारण तोपर्यंत अर्थसंकल्प नेमका केव्हा सादर होईल याची तारीख जाहीर झाली असेल अशी आपण आशा करू. असं विधान करताना कोणावरतीही राजकीय टीका करायची नाही, परंतु
संसदेचं हिवाळी अधिवेशन घ्यायचंच नाही अशा भूमिकेमध्ये जाहीर करत असताना केंद्र सरकारनं असं म्हटलंय की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल अशी आज मितीची बातमी आपल्या हातात आहे. या दृष्टिकोनातनं दरवर्षीप्रमाणे किंवा गेल्या काही वर्षांप्रमाणे 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता येणाऱ्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होईल आपण असं गृहीत धरतोय आणि या दृष्टिकोनातनं मी 22-23 जानेवारी म्हणतोय. आणि मग मागचा इतिहास जर पाहिला तर 23 जानेवारीपासून अर्थसंकल्प सादर होईस्तोवर किंवा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही बाजारामध्ये एका वेगळ्या पद्धतीचे चढउतार आपल्याला पाहायला मिळाले. तर त्याचं राजकीय स्वरूप आणि आर्थिक स्वरूप हे गणित जरी वेगळं असलं तरी गुंतवणूकदार म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. एकंदरीतच संपूर्ण जानेवारी महिना या डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती जर विचार करायचा झाला तर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फार मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त असेल असं मला वाटत नाही. पण अल्पकालीन मग ते डे ट्रेडिंग असेल किंवा पोझिशन ट्रेडिंग असेल याचा विचार जरूर करावा लागेल. कारण एकंदरीतच जानेवारी महिन्यामध्ये त्याचं जे चित्र अवलंबून असेल त्याचा एक दुसरा घटक आहे आणि त्या घटकाचा उल्लेख करून माझ्या या भागाचा मी समारोप करतो की नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीचे प्रवाह आपण विदेशातनं आपल्या देशांमध्ये आलेल्या गुंतवणुकीमध्ये मग ते FDI स्वरूपामध्ये असतील ते FPI स्वरूपामध्ये असतील ते FII स्वरूपामध्ये असतील याच्यामध्ये नक्कीच जानेवारी महिन्यामध्ये बदल झालेला असेल. कारण असे धोरणात्मक निर्णय करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती अनेक देशांना घ्यावे लागतील. मार्च एप्रिल महिन्यामध्ये 2019 याची चुणूक आपण पाहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अराउंड द मार्केटच्या या भागाचा समारोप करताना मी इतकंच म्हणेन की जानेवारी 2021 हा महिना एकापेक्षा जास्त अर्थाने आणि एकापेक्षा जास्त दृष्टीने फार काळजीपूर्वक वागण्याचा असेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. अराउंड द मार्केटचा पुढचा भाग घेऊन येईस्तोवर जानेवारी महिन्याचा शेवटचा शनिवार उजाडत असेल आणि उजाडलेला असेल आणि त्यामुळेच 2021 आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देत अराउंड द मार्केटच्या या भागाचा इथेच समारोप करण्याची मला मुभा असू द्यावी. मनपूर्वक धन्यवाद.